सध्या राज्यभरात गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे आणि त्यातच गौराईचं देखील आगमन झाले. कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी माता मुलाबाळांसह 3 दिवसांसाठी माहेरी येतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. महालक्ष्मीचे आगमन गणेश चतुर्थीच्या 4 दिवसांनी होतं. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. हा सण साजरा करण्यासाठी अख्ख्या रीत्या आणि मान्यताही वेगळ्या आहेत. गौरीला श्री गणेशाची बहीण मानलं जातं. तर प्रचारित दंतकथानुसार माता गौरी देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. पाहुणे असलेल्या गौराईचा घरोघरी आगमन झालेला आहे. या आगमनामुळे महिला वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी तसेच महिला वर्ग नाच गाणी करतात. गौरीचं घराघरामध्ये आगमन झाल्याने आनंदाचं वातावरण आहे. गौरी आगमनाबरोबरच गणपतीच्या अनोख्या पद्धतीने आराधना करण्याची परंपरा आहे. गणरायाच्या पाठोपाठ गौरीच्या आगमनात गणेश उत्सवात आनंद द्विगुणी झालेला आहे. गौराईला घरी आणून तिला सजवलं जातं. तिचा साज शृंगार केला जातो आणि यामध्ये महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस.